सचिन कल्याण शेट्टी यांच्या विजयात माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील हे किंगमेकर ठरले. सचिन कल्याण शेट्टी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यापासून माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील आणि त्यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची गुंडशाही झुंडशाही याविरोधात आणि त्यांनी केलेल्या काळ्या कृत्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवत एक नवयुवक समाजसेवेचा ध्यास घेऊन या निवडणुकीत उभा आहे. मतदारांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन त्यांनी मतदारांना करत पदयात्रा सभा होम टू होम आदी प्रचार यंत्रणा काटेकोरपणे राबवत केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत सचिन कल्याण शेट्टी यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. अक्कलकोट तालुक्यात भाजप जिवंत ठेवण्याचं काम पाटील पितापुत्रांनी केल्यामुळं मतदारांनी पाटील पितापुत्रांच्या आवाहनाला साथ घालत सचिन कल्याण शेट्टी यांना भरघोस मतांनी विजयी करत पुन्हा एकदा अक्कलकोट तालुक्यावर ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांचंच वर्चस्व असल्याचं सिद्ध करून दिलं. यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी सांगितलं की सचिन कल्याण शेट्टी हे निस्वार्थी निष्कलंक स्वच्छ प्रतिमा यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं तालुक्यात विकास होण्यासाठी मतदारांनी साथ देऊन भाजपला भरघोस मतांनी निवडून दिलं हा विजय जनतेचा असून तालुक्यातील भाजपमधील गद्दारांनी उमेदवार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले त्याला जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी समर्थन केलं परंतु तालुक्यातील सुज्ञ जनतेनं त्यांचा डाव हाणून पाडत सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपानं विजयाची घोडदौड सुरू ठेवली. आता या गद्दारांना पक्षातून हकलून द्यावं आणि पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या विजयकुमार देशमुख यांना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी आपण पक्षाकडे करणार असल्याचं ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील म्हणाले. विधानसभामध्ये सचिन कल्याण शेट्टी हे चांगले उमेदवार निस्वार्थी निष्कलंक उमेदवारामुळे तालुक्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदीच्या आशीर्वादाने तालुक्यामध्ये विकासाचे गोडगो ओढदोड होण्यासाठी या तालुक्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून सत्ता नाही, पाणी नाही, उजनीचे पाणी नाही, लोकाला परिस्थिती अत्यंत परिस्थिती अवघड आहे, विकासाचं झिरो आहे. ह्यासाठी लोकांनी भाजपला इतकं भरघोस मताने सचिन कल्याणसाठी निवडून दिलंय हे जनतेचे आशीर्वाद कल्याणसाठीचे पाठीमागं राहिलेला आहे. हा विजय जनतेचा आहे. या विकास करण्यासाठी तालुक्यामध्ये रस्ते रोड पाणी वीज एक सक्षम कार्यकार्य यावेळी होणार आहे. त्यासाठी लोकांनी विश्वास ठेवून लोकांची कल्याण शेट्टीला भरघोस मताने तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्याला पाडण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केला. भाजप काँग्रेस कम भाजप हे लोकांनी मला सुद्धा 2004 2009 2014 मध्ये हे लोकांनी 9 सोडून आम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. वर भाजप पणायचा आतून काँग्रेस करायचा हे सगळे मैत्रीचे बिंदू आहे. त्यांचे आशीर्वाद ह्या मंत्री सोलापूरचे मंत्रीचे आशीर्वाद आहे. त्यांनी सुद्धा याला कल्याणसाठी पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न अतोनात पैसे तालुक्यामध्ये वाटलेला आहे. त्याला वाटत होता या पैसेमुळं आम्ही तालुका खरेदी करून घेतो असं त्याला विश्वास वाटून आमचीच विजय होणार आहे असं त्याला वाटत होता. लोकांनी त्याला दाखवलंय पैसे हे झिरो आहे, विकासाला तालुक्याला महत्व आहे, 20 वर्षात विकास नाही त्यामुळं जनतेने उत्फूर्तपणाने पैशाला बळी न पडता प्रचंड मताने विजय केल्याबद्दल लोकांच्या तालुक्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यावेळी बोलताना म्हणाले की
गेल्या 20 ते 25 वर्षांपासून तालुक्यात रस्ते पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे बदल अपेक्षित होता, तो करून दाखवला। आता भाजप तालुक्यामध्ये वाढवणार आणि त्या आधारावर जनतेची कामं करणार असंही ते म्हणाले। भाजप उमेदवार विजय होणार निश्चित होती, कारण तालुक्याचं जनता सुद्धा हुशार आहे। परिवर्तनसाठी पाणीदार आमदार आणण्यासाठी राज्य सरकार आमची व देशात सरकार आमची असल्यामुळं, खासदार आमचं असल्यामुळं, खाली आमदारी भी भारतीय जनता पार्टी निवडून आला तर आमचं तालुक्याची सर्वांगीण विकास होईल। कारण तालुका अनेक 20-25 वर्षापासून कुठल्याही रस्त्याने पाणीने सरळ कुठलंही काम वंचित राहिलेली तालुका हा टायमाला सर्व मतदारसंघातलं मी अभिनंदन करतो। दड्डी, गोरामणी, कुंभारी हा मतदारसंघातलं टोटली बीजेपीला लीड मिळाला, पण आमचं विजय निश्चितच आहे। तालुक्यामध्ये जे गोल्डन गँग किंवा अन्य पालकमंत्र्यांनी म्हणावं तसं सहकार्य यावेळी केलं का, तुम्ही आले म्हणून केलं का? नाही, पालकमंत्री यावेळी केलं नाही, ओपनली पालकमंत्री आणि त्यांचंही आमच्या तालुक्याचं गोल्डन गँग आपण पूर्वीपासून म्हणत होतो त्या गोल्डन गँग धोका देते, पण यांना आज कंप्लीटली तालुक्याचं जनतांनी वॉशआउट केले आणि तालुक्यातलं त्याला बाहेर ठेवण्याचं जनतांनी ठरवलं। यापुढे काय राहील तुमचं? आता यापुढे आपलं नेमकं हे काय राहील? मग यापुढे भारतीय जनता पण अधिक कसं वाढेल, विकास कसं होईल, त्याचबरोबर आम्ही जेवणार सचिन झालं घेऊन आपल्या तालुक्यातल्या रस्ते आणि पाण्यासाठी जेव्हा एक्सप्रेस कालो आपल्या अल्ली दशरा कॅनोसाठी ते रूममध्ये पाणी आणण्यासाठी पहिला प्रधान त्याला देणार आणि नंतर बाकीचं कमरस्त्याचं आणि आपल्या तालुक्यात जेव्हा मी उपाध्यक्ष झालो 108 कोटी 76 करोड ग्रांट आमच्या तालुक्याला मी निधी दिलेला आहे, त्याच्यामुळे हा चांगला फायदा आपल्याला मिळाला। भाजपातील गद्दाऱ्यावर कारवाई होणार का? दरम्यान सचिन कल्याण शेट्टी हे विजयी होताच माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रमिला पार्क येथील लक्ष्मी निवासस्थान इथं कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। गुलालाची मुक्तपणे उधळण करत हलगीच्या कडकडाटात कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते। माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बाजार समितीचे सभापती संजीव कुमार पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवाचं स्वागत करत धन्यता मानली। दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, दुधनीचे नगरसेवक महेश पाटील यांनी भाजपचा विजय हा सर्वसमावेशक जनतेचा असल्याचं म्हटलं। भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप्पा, रयत क्रांती, शिवसंग्रामचे अधिकृत उमेदवार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी अकोलकोटच्या इतिहासात प्रथमच 42,000 मताने विजय झालेला आहे, तर मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि अकोलकोट तालुक्यातले सर्व जनतेचं मी आभार व्यक्त करतो। कारण का आज अकोलकोट तालुक्याचा हा जे निवडणूक होता हा जनतेने हातात घेतल्यामुळे आज इतक्या मोठ्या मताधिक्याने आमचा विजय झालेला आहे। तरी मी अकोलकोट तालुक्याच्या सर्व जाती धर्मातल्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। हा अकोलकोट तालुक्यातील नागरिक स्वतः हातातच इलेक्शन घेतलं होतं। आम्ही ज्या ज्या गावामध्ये जात होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात दादांच्या मागे युवकांचं फळे, हे युवक काहीतरी इतिहास घडू शकतात हे मोदी साहेबांनी जसं सांगितलं होतं, इथं अकोलकोट तालुक्यामध्ये खरंच युवकांनी इतिहास घडवला आणि दादांना अपेक्षा बी नव्हती। आम्हाला वाटत होतं 10 ते 15 हजार लीड वगैरे येऊ आम्ही, पण अपेक्षेच्या पार जनता आणि जनतेबरोबर युवा वर्ग जे आहे, युवा वर्ग हे मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळं आणि प्रामाणिक काम केल्यामुळं आणि जे गद्दाऱ्यांनी काम केलं त्या गद्दाऱ्यांचं इथं काय उगवलं नाही, निष्ठावंतांचंच काम इथं झालेलं आहे। आणि उमेदवार हे नौका होता आणि लोकांना अपेक्षा होतं की बाबा अकोलकोटचे काही प्रलंबित प्रश्न आहेत
ते निकाली लागायला पाहिजे. प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात जास्तीत जास्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. काय अपेक्षा राहतील आता तालुक्यावाशी? तालुक्याच्या लोकांचा अपेक्षा आहे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि काही रस्ते नाहीत, काही विकासासाठी लाईटचा प्रश्न आहे, ते सर्व प्रश्न सुटले पाहिजे अशा लोकांची अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही युतीच्या माध्यमातून करू.